या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटकेस सेंटर डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर। धुळे शहर विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवणारे आमदार डॉक्टर फारुख शाह यांची महापुरुषांना अभिवादन करून कामास सुरुवात। बुरझड बोरीस परिसरात पावसाच्या सतत धारेने शेकडो मेंढ्यांचा मृत्यू तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। पावसाची सततधार सुरू असल्याने शहरातील राजकमल थिएटरची भिंत जीर्ण होऊन कोसळली। वसुबारस निमित्त धुळे शहरातून गोमातेची मिरवणूक। धुळे शहर विधानसभेत नवनिर्वाचित आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी महापुरुषांना अभिवादन करत कामाला सुरुवात केली। धुळे शहरात सर्वच मातब्बर उमेदवारांना चितपट करत पहिल्यांदाच शहरात MIMचा उमेदवार डॉक्टर फारुख शाह यांचा विजय झाला असून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात शहरातील महापुरुषांना अभिवादन करत केली। धुळे शहरातील मनोहर चित्रपट मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करत तसेच धुळे शहर बस स्टँड जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत व अभिवादन करत त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली। तदनंतर दुपारी 3 वाजता त्यांनी आपल्या परिसरातून विजयी रॅली काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेत नागरिकांना अभिवादन केले। जनताने जो प्रतिसाद दिया है, मैं आज आमदार बन के चुनके आया हूँ और पूरी इंडिया की जनता का साथ मेरे साथ है और मैं अपने काम की शुरुआत से पहले सभी जो महापुरुष हैं उनको नमन करके अपने काम की शुरुआत करूँ। गेल्या 4 ते 5 दिवसापासून परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले असून यात बाजरी कापूस सह इतर विविध पिकांचे नुकसान झालेले आहे। तसेच धनगर व ठेलारी समाजातील मेंढपाळ वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो मेंढ्यांचा वेगवेगळे आजार होऊन व सततधार पावसामुळे मृत्यू झाल्याचे चित्र समोर येत आहे। बुरझड पोरीस परिसरात जवळजवळ 100 ते 150 मेंढ्यांचा पावसामुळे मृत्यू झालेला आढळून येत आहे। त्यामुळे परिसरात लाखो रुपयाचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच मेंढपाळांना त्यांचा लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी परिसरातून मागणी होत आहे। सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे आमचे मेंढपाळ लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या दररोज एका व्यक्तीचे 30 ते 35 मेंढ्या मृत्युमुखी पडत असून असे 60 ते 70 लोकांचे नुकसान झाले असून यात कोतवाल पोलीस पाटील सरपंच यांच्यासह नुकसानीचे पंचनामे केले आहेत। तरी शासनाने त्वरित नुकसान भरपाई सरकारकडून मिळवून देण्यात यावी अशी मेंढपाळ बुरझड ठेलारी समाज बांधवांकडून विनंती करतो। आज ठेलारी बांधवांवरती उपासमारीची वेळ आली आहे, तरी शासनाने याच्याकडे लक्ष देण्यात यावे अशी सर्व ठेलारी बांधवांकडून विनंती करतो। सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा। त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या, सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे। मोबाईल क्रमांक 94051 70 895 93 70 49 24 85। सप्तशृंगी मंगल कार्यालय सुरत बायपास हायवे टोल नाक्याजवळ धुळे भटूलाल प्रजापत 94 22 78 74 45 गोटूलाल प्रजापत 94 230 31 250 मदनलाल प्रजापत 94 215 30 648। सौंदर्य ही निसर्गाची अनमोल देणगी। सौंदर्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडणारी अद्भुत शक्ती। सौंदर्य प्रत्येक चेहऱ्याला लाभते असे नाही, म्हणूनच सौंदर्य प्रत्येकाला हवे असे वाटते। चेहरा खुलून दिसावा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, परंतु चेहऱ्यावर अनेक समस्या असतील तर मन मात्र खिन्न होतं। चिंता करू नका, तुमचे चेहऱ्या संबंधी सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर रश्मी देवरे यांचे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर सज्ज आहे। डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर, प्लॉट नंबर 33 सरोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल शेजारी, धुळे। फोन नंबर 025-62-23-79-09, मोबाईल नंबर 80-78-63-99। स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन
प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सिलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75 88 51 85 03 94 034 88 088. राधाराणी साडीच्या यशस्वी वाटचालीनंतर ग्राहकांच्या खास आग्रह असतो. मनपसंत व एकापेक्षा एक आकर्षक दर्जेदार रेडीमेड ड्रेसेसचे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे. रेडीमेड ड्रेससाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या विश्वासाची खात्रीची हमी देणारे राधाराणी रेडीमेड ड्रेसचे भव्य दालन आपल्या सेवेत हजर आहे, ज्यात आपल्याला मिळेल अनारकली, पंजाबी ड्रेस, पटियाला, वन पीस, इव्हिनिंग गाऊन, वेस्टर्न टॉप, क्रॉप टॉप, कॅप टॉप, कुर्ती, जॉर्जेट कुर्ती, कॉटन कुर्ती, जीन्स, लेगिन्स, स्क्रिट ड्रेस आणि मटेरियल, जॉर्जेट ड्रेस मटेरियल, कलकत्ता वर्क केलेले आकर्षक ड्रेस मटेरियल आणि बरेच काही एकाच दालनात. यासाठी एकदा अवश्य या, मनपसंत ड्रेस खरेदीचा आनंद घ्या आणि आपले व्यक्तिमत्व खुलवा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज, 1690 श्री बालाजी मंदिराजवळ, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252623489. मोबाईल नंबर 94 22 79 23 73. लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तू तसेच कंपास, लंच बॉक्स, टिफिन यासारख्या शालेय वापराच्या वस्तू हे सर्व काही एकाच दालनात उपलब्ध. तर मग प्लास्टिकच्या या मनमोहक दुनियेतील आकर्षक, सुंदर व देखण्या अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क 94 23 51 61 60 70 83 90 38 18. धुळे शहरातील आग्रा रोडवरील सुप्रसिद्ध असे राजकमल चित्रमंदिराची मागील भिंत शहरात चालू असलेल्या सततधार पावसामुळे जीर्ण होऊन आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोसळली. त्यासोबत झाडी उन्मळून पडले, तसेच वीज वितरणची विद्युत तार ही तुटून पडली. यात रिक्षाचे थोडेफार नुकसान झाले असून त्यात सुदैवाने कुठली जीवित हानी झालेली नाही. या परिसराचा नागरिक बळी पडले. आमच्या परिसरात आज सतत 3 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे राजकमल थिएटर जीर्ण झालेली भिंत आज पावसाचं पाणी उडत असल्याने तिथे एक झाड उठल्याने ती पडली, पण ती सुदैवाने तिथे गर्दी नसल्यामुळं तिथे काही जीवित हानी झालेली नाही आहे. आता MECBचे लोकांना आम्ही फोन केलेला आहे, ते तत्काळ येऊन ही वायर व हे डिप्पी सुद्धा काम चालू आहे. धुळे शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीतील वसुबारस निमित्त शहरातील वाडीबोकर रोडवरील गायत्री नगरमधून गाई वासरे घेऊन तसेच गोमातेची प्रतिकात्मक मूर्ती आकर्षक असे रथात बसवून मिरवणूक काढण्यात आली. हिंदू धर्मातील सण उत्सव परंपरा नागरिकांना कळावी तसेच गोमातेचे महत्त्व लोकांना कळावे या उद्देशाने ही मिरवणूक काढण्यात आली होती, असे द्वारकाधीश प्रतिष्ठानचे गोकथाकार रवींद्र शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सदर मिरवणूक ही वाडीबोकर रोड ते एकविरा देवी मंदिरपर्यंत काढण्यात आली. यावेळी राजीव झा, प्रभा परदेशी, नरेंद्र चौधरी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसुबारसचं महत्त्व जे आपल्या सनातन धर्मामध्ये आहे की दिवाळी सण जो आहे हिंदू समाजामध्ये सर्वात पवित्र, सगळ्यात महत्त्वाचा समजला जातो. परंतु 99% हिंदू समाजाला हे माहिती नाही की गौवसू 12च्या दिवसापासून हा दिवाळी सण साजरा होण्याला सुरुवात होते. म्हणून मी सर्व पुणेकरवासियांना नम्र निवेदन करतो की अशा रॅलीच्या माध्यमातून आपल्या लहान लहान मुलांना गौमातेविषयी जागरूकता निर्माण करा. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, डॉक्टर रश्मी देवरे, रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर. धुळे शहर विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवणारे आमदार डॉक्टर फारुख शाह यांची महापुरुषांना अभिवादन करून कामास सुरुवात. बुरजड बोरीस परिसरात पावसाच्या सतत धारेने शेकडो मेंढ्यांचा मृत्यू तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.
पावसाची सततधार सुरू असल्याने शहरातील राजकमल थिएटरची भिंत जीर्ण होऊन कोसळली. वसुबारस निमित्त धुळे शहरातून गोमातेची मिरवणूक.